लगोलग आत पाय धुवून घे. तुझ्यासाठी चान बटर ठेवलेली, चहा तेवढा गरम करून घे. हा नाही तर काम मीच करून देतो. उगीच माझ्या जीवाला गोर लावायचा काहीतरी. विश्वनाथ सदरा तयार आहे का आज तरी? पाटील. राम राम पाटील. अरे राम राम राव दे. सदरा तयार आहे का बोल? हे काय मशीनवरच आहे. रात्रीचं काजन गोंड्या लावल्या की घेऊनच जायचं. हो ते काय नाही बरं का. अरे अरे भाच्याच्या लग्नासाठी म्हणून नवीन सदरा शिवाय टाकलाय. पाटील लगीन उद्याच आहे नव. अरे परशान्या वराड फाट पाचला निघतोय. अरे ये हा बाजी आलाय. राम राम पाटील. राम राम. विश्वनाथ तू आता पाटील वराड समोरच्याच वाटून जाणार का? नाही नुसतं जाता जाता दार लोटायचं. पाटला पाटला जागत असते. आबाजी तंबाखू दिले का पाटला? आता काय म्हणावं ह्या माणसाला? काय झालं? अहो भाच्याचं लगीन म्हणून 15 दिवस अगोदर हे कापड आणून दिलं. एका हप्त्यात शिवून देतो म्हणला आणि आता आज चक्र मारल्यावर म्हणतो कापड मशीनवर आहे. आता तो तरी बिचारा काय करणार पाटील? 100 उमऱ्याचं गाव आणि योग कारागीर. ही ही टिब्बक कशी सापवानी आंघोळीत चालली. आता वय झालं त्याचं पाटील. आता तोंडाशी आलेला पोरगा गमावला नसता तर या वयात कशा पाय मिशनीवर बसला असता. हो ते बी खरंच आहे म्हणा. बोग असत्या त्याला सांग राजच्याला माणूस पाठवतोय. सदरा तयार ठेव म्हणावं. जी आबाजी गेलं कर पाटील. हा गेला. आता तू सांग आबाजी मी एकटा कुठं कुठं पुरा पडणार रे? हा माणसाचा सदरा शिवला अस का बुजगावण्याचा? अरे किती ढगळ. काय करता गुरुजी मापात 1/2 इंच वाढवत ठेवावं लागतो. अहो कापड 4 दुनामध्ये 1/2 इंच आटतय का ना? अरे 1/2 इंच मान्य आहे पण हे हे बघ ना हे 1/2 फूट आहे. इंच नव्हे. अरे असं झालं वे द्या दुरुस्त करून देत. पण आधी देणार कधी ते सांग. झालं की दिलं की मी काय स्वतःसाठी ठेवून देणार आहे. मी उद्या याच वेळेला येईन बजावून ठेवतो. गुरुजी सदरा राहिला. थांबे की मशीन मला झोप येते. थांबे का थोडी कळ काढ ना. आले अंग पुरा उदी लोक राग भरतले का? त्यांची काम नको पुरी करायला एवढं लिहंगा होऊन दे. थोडी कळकळ. राम 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 गावाले. राम राम. आपलं शिवा चव्हाणाचं घर कुठं आहे? हे असं खालच्या अंगाने काय के? बर पण सामान कोणाच म्हणायचं? रंगराव टेलरांच. तालुक्यातून येत आहेत एमएसनी त्यांच्याच की हो. आपल्या गावात मॉडर्न फॅशनचं टेलरिंग शॉप निघणार आहे. म्हणजे गावात एक शिंपी आहे त्याच दुसरं म्हणजे उपाशी मरतय बेद. चल तू करम. सिंधीच्या दाडीचं लगीन आहे. नवा झंपा देशील शिवून. हे उद्या करून देतो. पण लगीन आज आहे. चल इथे काम आवडताना ना गुडघ्या टेकायचे आणि तुझं बलत आम्ही होय पोलटे बस. आज काय मनभर तंबाखू तोंड धरून बसलं जर नाही बा बोलत नाही सर. नाही विचार करीत होतो. कसला? नाही म्हणलं शिवा चव्हाणाच्या वस्त्रीची अगदी काया पालटून टाकली येते ना. कोण तो? रंगराव. दुसरं कोण? नवीन काचेच्या दाराची कबाट रंगरंगोटी नवीन मशनी आहेत म्हण दोन आहेत दोन. अरे आपल्याला करायचं काय या गोष्टीसाठी? आपण बरं आपला धंदा बरोबर. हो पण आपल्या धंद्यावरच संक्रांत येते म्हटल्यावर. अरे कसली संक्रांत? हे कपड्यावर लेख लिहिले का नाही कोणी पुसू शकत नाही म्हणा. म्हणजे तुम्हाला धास्तीच वाटत नाही म्हणा की? अरे कसली धास्ती. बोलून चालून रंगराव हा उपरा माणूस. गावातलं कोण त्याला काम देणार आहे? आणि उद्या समजा कापडाचं बंडल बांधून फरारी झाला
दुकाना मुरली मातीच कपडा लावून बसायला बसा बुमलं तुम्हाला नाव. हा ते बी खरंच आहे म्हणा. नाही पण हा लेकाचा गावात येतोय आता चांगली वाजंत्री गाजंत्री लावून दसऱ्याला मुहूर्त आहे म्हण. अख्ख्या गावात स्वतः जाऊन आवताना देतोया वाजंत्री लावून येईल आणि वाजंत्री लावूनच जाईल बाहेर. नाही पण दुकान बी नव्या फॅशनीचं निघतंय म्हण. अरे कुठल्या फॅशनी आहे का खेड्यापाड्यात नाही फॅशनी चालत शहरातले चोचलं म्हणा इथं टिकावण भरभरी सगळं लागते माणसाला. तुला सांगतो महिनाभरात नाही आज शहराचा दिवा दुकान मोरं लावून फरार झाला तर माझं नाव बदल. अरे इकडेच येतोय रंगराव. नमस्कार मी रंगराव शिवा चव्हाणाच्या उसरीवर नवीन टेलरिंग शॉप टाकले उद्या दसऱ्याला मुहूर्त करतोय. आपण आमच्या धंद्यातले जाणकार अनुभवी आपणही उद्या आशीर्वाद द्यायला यायला हवं. नक्की यायचा बरं येतो आपणही यायचं. आता तुम्ही स्वतःच सांगितलं म्हणजे ग एवढी मुका तूच बसलीस बाये घाबरलीस का काय म्हणायच. अग कशाला घाबरतीस कोण रंगराव फार मुंबईत नाही इलाय तुम्ही शिकणार आणि मग काय झालं गावातलं लोक काय दूध खोळ नाही बेमानना गावाला ठावय माझी नीती. आज आमच्या तीन पिढ्या इथ रगात आठवत गेला ठावय तुला लहानपणापासून माझी साथ संगत केलीस बाई माझ्या लग्नाचा मांडव पाहिला दारा पुढे सजलेली तिरडी मी पाहिली बाय तुझ्या चाकाचा आधार होता म्हणून उभा राहिलो तुझी शिवान पक्की होती म्हणून संसाराची पैर नाही फाटली नाही फाटली अहो नाही फाटणार नाही फाटणार. आबाजी कसा नाही आला तिकडे कुठे रे नवीन दुकानाच्या मोर्चाला आजा मी पण जाऊ. अरे चुप कुणी जायचं नाही तुक आबाजी पण नाही जाणार आजा. कोणी जाणार नाही तिकडे गावातलं चीट पाखरू नाही जाणार. हा पाटील चला काय अहो तुम्ही गावचे पाटील मुहूर्ताचा नारळ तुमच्या हस्ते फुटला पाहिजे असं म्हणत. बर बर पाटील बोनीचा गिराईक म्हणू पहिला सदरा मी तुमचा शिवणार त्याला कापड अहो कापड आणि शिलाईचा खर्च माझा. काय लिहताय अहो ह्यात वर तुमचं नाव तारीख आणि सदऱ्याची मापन घ्यावी लागतात म्हणजे सूत भर सुद्धा चूक होत नाही तर सदूच्या कापडात दादूची बैरण व्हायला नको. नाहीतर आपला विश्वनाथ कापड माग आणि सदरा शिवा पैलवानाचा. गौसाला लागल
फर्स्ट क्लास फ्रॉक शिवून देतो, परवा घेऊन जाईल. काम स्थिर पागड़ा बघा, रंगरावाच्या कामाची सर नाही. आठण मग लंगुट्याच्या शिलाईचं काय 10 रुपये द्यायला पाहिजे काय? काम मिळतंय तेवढं बघा. रंगरावाच्या दुकानाचा मुहूर्त होऊन 1 महिना झाला, तर महिन्याभरात ही अपघात झाला. लोक बेमान झाले बेमान झाले. नव्याची नवलाई आहे. नाही पण मी म्हणतो आपण बी दुकानावर 1 पाटी का लावू नाही? कसली पाटी? काय जंक्शन पाटी लावली ही लांब रुंद आणि ठष्ठशीत. आता तेवढी मोठी पाटी करायची म्हणजे खर्चाचं काम आहे म्हणा, पर एक लहानशी पाटी तरी लावायच पाहिजे बघा. लोकांचे डोळे फुटलेत का? अरे ज्याला दुकानात बसलेला ईश्वरात दिसत नाही त्यांना दुकानावरची पाटी काय कप्पाल दिसतात. 40 वर्ष धंदा करतोय आपण बिन पाटी शिवाय. ते खरं आहे, पण आता काळ बदलला या, काळाबरोबर माणसाने मी बदलाया पाहिजे. काळ बदलला म्हणजे झालं काय आपण? हा आंब्याला लिंब लागले का लिंबाला जाम लागले काय झालं? काळ नाही बदलला, माणसं बदलली. माणसं बदलली म्हणजे आता त्यांच्यात माझी बी जिम्मा केली का तुम्ही? यार तुझी गोष्ट न्यारी आहे. तू माळकरी माणूस, तुला कसं उमागणार रे? हे दुनियेचे छक्के पंजे कसे उमागणार? हे काचाची कपाट, रंगी बिरंगी पिनशिली आणि ह्या मापाच्या चोपड्या द्या खावा रे सगळा द्या खावा. आपला कम असलपणा जाखण्यासाठी उभा केला देखाव. एक महिना जाऊ दे महिना, लोकांना सगळं कळत. पैरणीच कापड आणले? मापाची पैरण आणलीस? आणले, पण ते घट्ट होते. नवीन माप घे की ते रंगरावाकड सैल किती ठेवू तेवढं सांग. 2 बोट ठेव फक्त. काय रे जाऊ, तुझ्याकडे मागचं बाकी 4 रुपये राहिलेत की? या वेळेला भागवतो की पण 2 दिवसात शिवून ठेव, गावाकडे जायचं. आता का घेतलं त्याच काम? पैसा देणार आहे का तो नाठाळ? असू दे आबाजी, तेवढं जाता पायाला आणि मिशनीला काम मिळत रे. बाबू तुझ्या चिंगीचं बावलेलं जम्पर करून आव होता ना रे? कुणाकुण रे? Thank you.
काय चाललंय? जॅकेटची शिलाई जुनी झाली, नवी मारून घेतो. नाही कुठं असतील? सत्यनारायण आहे रंगरावाकडं. मग जायलाच हवं. पर तुम्ही तर त्यांच्याला ये जोडीन जाऊया. जाऊ. अरे बघाय पाय तिथं काय आहे काय नाही. माघारी पडतायच का? नाही ना, ना. मला पाहायलाच पाहिजे. या का तुम्ही आलात? सगळं भरून पावलं. या या प्रसाद. हे मशीन मुंबईला जाऊन कंपनीच्या दुकानातून घेऊन आलोय. एकदम नवीन मॉडेल आहे. हे रजिस्टर, ह्याच्यात गिरायकाचं नाव, कपड्याची माप आणि डिलिव्हरीची तारीख लिहायची. ह्या मार्किंगच्या पेन्सिली, म्हणजे कटिंगच्या लाईनी मारायच्या. आणि हो ते कपाट. चल, खास मुंबईचे सुतार मागवून बनवून घेतले. सगळं खरं, पर शिलाईच काय? खरं आहे तुमचं. खरं कसं आहे ते शिलाईच. तुम्ही आता आलाच आहात तर माझं कामही पहा. हे सगळं या मशीन वर केलं? मग अहो एकदम नवीन मॉडेल आहे. चालून बघता. ठीक आहे, मी चालवतो. या. आणि आवाज भी कसा नाजूक येतो. कशी आहे तब्येत? आता तब्येत नाही ना? हे काय चाललंय? खरं सांगू इस्वनाथ, माझ्या विमानात हेच होत बघ. आता ह्या गावात निभाव नाही लागायचा तुझा. एखाद्या आठ गावात जाऊन दुकान टाक. हा बाबूची आजोळी,
नातूवाच्या लोभानं लोक आधार देतील बघ तुला. तर आता इथं राहू नकस, आता घर काय ऐकून टाकता येईल. ऐकायचं नाही रामाजी, हे गाव पण सोडायचं. अरे बाबूच्या आजीच दागिने इकून टाकू. जेठमल मारवाड्याकडे तुझी उडबस आहे, माझ्यासाठी शब्द टाक, हे घर घाण टाकूया. अव हे काय डोसक्यात भरलंय तुमच्या का? अव घाण टाकलं आणि कायमच सुटलं. तुला काय वाटलं आबाजी, हे माती सोडून ईश्वरात काय पळून जाणार आहे? मी इथंच राहणार आहे, मी हे गाव सोडणार नाही, मी धंदा वाढवणार आहे. आबाजी सांगून ठेवतो तू. झाड झाड रवी निसत हवा खाऊन नाही वाट, त्यासाठी जमिनीला खत पाणी द्यावं लागत. लंगोट शिवून मिळणाऱ्या पैशावर माझ्या बाबूला मी शेळ्या भाकरेऊ नाही वाढण. अर माझा नातू आहे, त्याला पुण्या मुंबईला पाठवेन टेलरिंग कॉलेज मध्ये. अरे असल रंगराव पेक्षा सवाई धंदा कर. बाबाजी तो पतूर कोण धराय पाहिजे? जाऊ दे घर गेलं तर, नव्या मशिनी आणीन, काचची कपाट आणीन, धारावर नवी पाटी लावीन, सत्यनारायण घालीन. हा बाबू येईपर्यंत मी हे टिकून धरणार. म्हातारा झालोय आबाजी मी, पर कुडी जीव असेपर्यंत मी लढणार. हा ईश्वना शिंपी शेवट पर्यंत लढणार. हो oh.